सर, विधानसभा निवडणूक सुरू आहे आणि आता प्रचार देखील सुरू झालेला आहे. निवडणूक खर्चामध्ये उमेदवाराकडनं जो ऑनलाईन प्रचार होतो त्याची कुठेही नोंद होताना दिसत नाही. मात्र जर पाहिलं तर अनेक विविध प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरती जोरदार प्रचार या निवड उमेदवारांकडनं सुरू आहे. त्याच्यावरती टाच आणण्यासाठी कशा प्रकारची उपाययोजना आणि कारवाई तुमच्याकडनं होत आहे? जे सोशल मीडिया हँडल आहेत उमेदवारांचे, त्यांचे आम्ही त्यांच्या नॉमिनेशन पत्र भरत असताना त्यांचे जे सोशल मीडिया वापरतात, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, ज्याचा आजकाल जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो, त्याच्या बाबतीमध्ये जर स्वतःचं पेज असेल तर त्या ठिकाणी कोणतीही पोस्ट उमेदवाराला त्या ठिकाणी थेट करता येईल. परंतु उमेदवारांनी जर त्याच्या पेड सर्व्हिसेस त्या ठिकाणी घेतलेल्या असतील तर त्या पेड न्यूजमध्ये त्या ठिकाणी जातात. आणि त्याचं जर पेड तुम्हाला सर्व्हिसेस जर पेड घ्यायचे असतील तर त्याचं प्री सर्टिफिकेशन हे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी MCMC कमिटी आहे त्याचं प्री सर्टिफिकेशन केल्याशिवाय आणि त्याचा खर्च निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट केल्याशिवाय त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणून आपल्या तालुक्यातले जे दोन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये श्री सुनील शेळके असतील, श्री बापू फेगडे असतील, या दोघांच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या पेड ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी सोशल मीडियावर केलेले आहेत ते तात्काळ बंद करण्याबाबत दोन्ही उमेदवारांना माननीय MCMC माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली MCMC समितीने जे इंडिकेट केल्याप्रमाणे आपण नोटीस काढलेली आहे आणि त्यांच्या ज्या पेड सर्व्हिसेस आहेत ते तात्काळ थांबवण्याच्या त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत.